उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्रों, आज की पत्रकार परिषद ही काल दसऱ्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभेला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याला उत्तर म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। माझ्या आयुष्यात महाराष्ट्राचे जे जे मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषण शैलीने विचाराने कामाने कार्याने स्वतःची प्रतिष्ठा या महाराष्ट्रात देशात राखली आणि वाढवली। याला अपवाद कालचे आणि आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं कालचं भाषण म्हणजे कसलाही ताळमेळ नसलेले निर्बुद्ध आणि शिवरार बरगळणं या एकाच वाक्यात त्यांचा मी उल्लेख करेन। ज्या प्रकारे ते बोलत होते अशा प्रकारचं भाषण राज्यातला कोणताही मुख्यमंत्री आणि यापुढच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं। या त्यांच्या भाषणामध्ये आता जवळजवळ एक वर्ष व्हायला आलं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही। ना शेतकऱ्यांचे प्रश्न, ना शिक्षणाचा प्रश्न, ना राज्याची अर्थव्यवस्था, कोणत्याही प्रश्नाला हात घातला नाही। कोणत्याही प्रश्नाबद्दल ते काही बोलले नाही। एवढंच काय, करोनाबद्दल पण त्यांनी उल्लेखही केला नाही। देशामध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात गेले, जवळपास 43,000 रुग्ण महाराष्ट्रात गेले, एवढे कोणत्याही राज्यात त्याच्या अर्धेही कोणत्याही राज्यात गेलेले नाही। मग 43,000 रुग्ण मृत्युमुखी पडले याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यावर येत नाही का? मग या मुख्यमंत्र्यांनी उल्लेख का नाही केला? या रुग्णांना वाचवायसाठी का प्रयत्न केले नाहीत याचा कुठेही उल्लेख या भाषणामध्ये त्यांनी केलेला नाही। शिक्षणाची दुरावस्था झालेली, राज्य दिवाळखोरीच्या उंबरड्यावर आहे। थोडी जनाची नाही मनाची या मुख्यमंत्र्याला वाटली पाहिजे हो। काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय? आपण मुख्यमंत्री आहोत, कोणाबद्दल बोलावं, कसं बोलावं एवढंही माहीत नाही। मला आधी त्याची माहिती आहे, अगदी लहानपणापासून त्याच्या। खरं म्हणजे मुख्यमंत्री वगैरे पदाला हा माणूस लायकच नाहीये। काही पलीकडे जाऊन सांगेल देशाच्या पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या धोरणाबद्दल बोलण्याची लायकी या मुख्यमंत्र्याची नाहीये। त्यांनी महाराष्ट्र पाहावा, महाराष््ट्र सांभाळावा, महाराष्ट्रीय समस्या अडचणी आणि कोरोनाचे मृत्यू वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। उगाच आपल्याला काहीतरी बोलता येतं, काय बोललं हो, इकडचे तिकडचे, कुठे कॉमा वापरत नाही, कुठे फुलस्टॉप वापरत नाही, अशी काल त्याची अवस्था होती। त्याने एक उल्लेख केला 16,000 कोटीची गुंतवणूक आणण्याचा उल्लेख केला। कुठे आहेत? कागदावर आहे। मी मुख्यमंत्री आपला उद्योगमंत्री असताना
विदर्भामध्ये नागपूरला अशाच प्रकारे उद्योजकांना आवाहन केलं, जवळपास 21,000 कोटीचे उद्योग त्यावेळेला 3 महिन्यामध्ये लागले। हे आहे समोर कंपन्या चालू झाल्या, यांनी एक तरी कंपनी चालू झाल्याचं सांगावं, कागदावर आहे आणि उल्लेख करतो। बेकारीचं काय, बेकारीबद्दल उल्लेखही नाही, एक भयानक याचा उल्लेख तो त्याने केला। हिंदुत्वावर, खरं म्हणजे यांना हिंदुत्वावर बोलण्याचा काय अधिकार नाही, नैतिकता नाही उद्धव ठाकरे नाहीये। निवडणुकीच्या पूर्वी युती केली ते भारतीय जनता पक्ष, माननीय मोदी साहेबांच्या नावावर जे का आता आले आहेत मुख्यमंत्री झालाय 56 आमदार, ते मोदी साहेबांच्या आशीर्वादाने, नाही तर 25 पण आमदार आले नसते निवडून या स्वतःच्या नावावर याच्या कर्तृत्वावर। आणि बैमानी केली आणि सेक्युलर पार्टी बरोबर हिंदुत्व सोडलं आणि सेक्युलर पार्टी बरोबर गेला आणि काल म्हणतो नाही आम्ही आजही हिंदू आहोत, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आज कळलं, बैमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं। मी तर म्हणतो बैमानी करूनच पद मिळवलं, मेरिटवर मिळत नाही, 145 याचे आमदार नाहीत, यांनी 56 आमदारांवर बैमानी करून हिंदुत्वाला मूठमाती देऊन यांनी हे पद मिळवलेलं आहे असं मला चक्क याच्यावर आरोप आहे। त्यांनी त्यावेळेला हिंदुत्वाची फारकत घेताना किमान समान कार्यक्रमावर सही केली, खरं म्हणजे त्याच वेळेला हिंदुत्वाची त्यांनी फारकत घेतलेली होती। काल त्यांनी आणि CBI बद्दल आपल्या पुत्राला क्लीन चिट त्यांनी स्वतःहून दिली, आश्चर्य आहे। CBIचा रिपोर्ट आला नाही, तपासा अंती अहवाल दिला नाही CBIनी, आणि यांनी क्लीन चिट, आमचा ठाकरे कुटुंबाचा काय संबंध नाही, आमच्या हात कोणाच्या हात, सुशांतची आत्महत्या नाही आहे, मी स्वतः इथेच म्हणालो तो खून आहे, कुणाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील, त्यात एक मंत्री जाईल तो यांचा पुत्र असेल। आज मी स्पष्ट बोल, किती लपाल, किती लपवण्याचा प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर कराल, सत्तेचा दुरुपयोग आहे, पोलिसांचा वापर करून स्वतःच्या मुलाला वाचवणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे। आणि क्लीन चिट देऊन टाकली काल, काय संबंध, लवकरच कळेल। सुशांतच्या केसमध्ये सुशांतला मारलं, आत्महत्या कोण होते, कशाने मारलं, सर्व बाहेर येईल, त्यामुळे दिशाचं पण येईल, दिशावरचे बलात्कार कोणी केले, वरून कोणी टाकलं, हे काय लपणारं नाही आज। आणि CBIने काय क्लोज केस केली नाही आहे उद्धव ठाकरे असं काही समजू नका, अज्ञान आहे या माणसाला, फार अज्ञान आहे या माणसाने, आपल्या जीवनात त्याच्यावर सोपवली कोणतीच जबाबदारी वैयक्तिक त्यांनी पूर्ण केली नाही, पार पाडली नाही, दुसऱ्याच्या मदतीशिवाय हा काही करू शकत नाही कोणतेही काम। आणि बडाया मारतोय, पोटार पाय ठेवू आणि याच्यावर कसला पाय उचलला तर ठेवणार ना, पाय उचलला तर, आता कोरोनामध्ये पिंजऱ्यामध्ये होता परवा, एक दौरा कुठे गेला मुख्यमंत्री आणि घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतो, थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे। वाघ म्हणे वाघ, आम्ही वाघ आहोत, कोणी सांगितलं वाघ आहे, मग पिंजऱ्यामधला वाघ आहेस काय पिंजऱ्याच्या बाहेरचा वाघ आहे ते पण स्पष्ट कर, कोणी भेट कोणाला म्हणाला, तिथे बसणारे 47 लोक होते टाळ्या मारल्या,
मी शिवसेनेत 39 वर्ष होतो, शिवसेनेत अनेक पद माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिली, राज्याचा मुख्यमंत्री पण केला, तो बेडूक पण नाही वाघ म्हणून, याची लायकी नव्हती म्हणून याला केलं नाही मुख्यमंत्री, आणि बाळासाहेब ठाकरे असते तर याला मुख्यमंत्री केला नसता, त्यामध्ये काय कामाचा नाही माणूस आहे, काय नाही पुळचट माणूस, उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस, महाराष्ट्राचा दुर्दैव आहे। आणि परत माझ्या राणे कुटुंबाच्या भारतीय जनता पक्षाच्या वर टीका आग पाकट करायचा प्रयत्न केला, तर जे 39 वर्षात पाहिलं अनुभवलं ते सगळं बाहेर येईल। दानवेंचे वडील काढले आणि मी म्हणे यांचा विचाराचा, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा त्यांचा, ते माझे वडील। खरं म्हणजे ना बाळासाहेब ठाकरे वडिलांचं नाव घ्यायला याची लायकी नाही, छळलंय बाळासाहेब ठाकरे ना, छळलंय। एक घटना तुम्हाला सांगतो, 2005 आणि 2006 ची नवीन शिवसेना भवन बांधून झाल्यावर बाळासाहेबांना वाटत होतं दसरा मेळावा शिवसेना भवनच्या समोर घ्यावा, गडकरी चौकात घ्यावा, आणि म्हणून सगळ्या नेत्यांना बोलून त्यांनी जाहीर केलं की या वेळेचा मेळावा आपला या ठिकाणी होईल गडकरी चौकात। त्या मीटिंगला उद्धव ठाकरे होता नेत्यांच्या। दुसऱ्या दिवशी सकाळच्या पेपरमध्ये तिथे न करता शिवाजी पार्कला मेळाव्याचे सामनामध्ये आलं, साहेबांना धक्का पोचला, साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं। मी जिवंतपणे एक घेतले निर्णय बदलत जातात, वडील म्हणतो माझे अरे काय काय प्रकार सांगितले ना पळशील, मुख्यमंत्री पासवर्ड पळशील, तू काय करायचं ते कर रे, आमचं आम्ही आहे ओपन। तुमच्यासारख्या अनेक चौकशा पेंडिंग नाही आहेत, त्या काढीन कधीतरी, काय काय पेंडिंग आहे ते, कुठल्या कुठल्या एजन्सीकडे आहे ते। आणि आपल्या वाढदिवसादिवशी 27 जुलैला 2006 ला त्यांनी उद्घाटन केलं नवीन सेना भवनचं, साहेबांनी सांगितलं दसऱ्याला नाही केलं गणेश चौकात। आणि साहेबांचं वडिलांची नाव सांगतो, आम्ही वाघ अरे वाघ काय, कोणा कानफडत तरी मारलं काय, कोणाच्या कानफडत, शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली आमच्यासारख्या लोकांनी, अरे केसेस आम्ही घेतल्या तू नाही घेतल्या, निलेश नितेश अरे तुला पूर्ण उरतील, कोण आहे रे तुझ्या विधानसभेत एकटा आमचा नितेश भाग पडतोय एकटा, खाना कोणाला काही बोलायचं, दानवे यांचे वडील म्हणे दिलेले आहेत, कोणाच्या वडिलांबद्दल बोलायचा अधिकार आहे, तू मुख्यमंत्री आहेस ना, मुख्यमंत्री म्हणे शेण आणि गोमूत्र पितात, अरे तू रेशनवर चालू केलं की काय, शेण आणि गोमूत्र धान्य सोडून तुझ्या राजवडीत, कसला मुख्यमंत्री आहे जनतेच्या तोंडात, मी कोण का असे ना, नागरिक आहे ना महाराष्ट्राचा, शेण खातो आणि गोमूत्र पितो, हे उद्गार मी निषेध करतो या गोष्टीचा, अशी भाषा असू नये असं मला वाटतं। आणि त्यांनी जही भाषा सोडली नाही तर मग आमचा तोल गेला, आम्ही जी माहिती देऊ मातोश्रीची आजची बाहेरची ती महागात पडेल, महागात पडेल, साहेबांकडे पाहून अजून गप्पा बसलो संयमानी, आमच्याकडे नजर फिरू नका, आणि आम्ही फिरलं तर पळता बोई थोडी होईल कपडे सांभाळत, कोणाला दादागिरीची भाषा, कोणाला वाघाची भाषा, शेळपट कुठलं, अरे दोन्ही निवडणुकीच्या अगोदर हिंदुत्व, निवडणुकीला मुख्यमंत्री बनताना सेक्युलर,
राष्ट्रवादी काँग्रेस हे गांडुळासारखं झालं हो। बेडूक तर एका दिशेने जातो, गांडूळ दोन्ही बाजूने इकडे जातो आणि इकडे जातो, ही भूमिका याची गांडुळासारखी। कोणाला शिकवतो मराठीतले शब्द म्हणा, आम्ही काढले ना बारी पडेल, मराठी माणसासाठी शिवसेना काय केलंस तू, तू माणसाचे हित केलं सांगा, नोकरीचा प्रश्न, पोटाचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न, घराचा काय केलं त्यांनी, हिंदुत्व मोदींना सांगतो पाच व्यक्तर तुम्ही एवढं हे करून दाखवा। तू काय मोदींचं तुला लायकी नाही बोलायची, त्यांनी जे केलं ना त्याचं काही अंश पण तुला इथे महाराष्ट्रात नाही घडवता आलं। बेळगाव कारवार जा म्हणा, जरा बेळगाव कारवार मिळव जरा, मग पाकव्याप्त तो प्रदेश विदेश आपण नंतर बोलू, दिल्लीचं 370 कलम करून दाखवलं ना आमच्या अमित शहा आणि मोदी साहेबांनी, काढून दाखवलं। तू काय केलं दाखव, एक तरी काम बहे मी केलं असं दाखव। कर्जमाफी आहे पैसे तुझ्याकडे, किती कर्ज आहे, कर्ज मिळणार तुला? आधी बजेट कळतो का हो, जीडीपी कळतं का हो, राज्याची अर्थव्यवस्था माहित आहे का या माणसाला? काही नाही, शून्य शून्य माहित आहे। अधिकारी हसतात या माणसाला, लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री होताना। महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात हा बुद्धू मुख्यमंत्री होऊन बसलाय, राज्याला अधोगतीकडे न्यायला। आजचे सगळे शब्द त्याच्या कानावर पाठवा माझे, बुद्धू पण बोललो मी पाहिलंय त्याला। आणि म्हणून बांधवांनो, मित्र, कालची दसरा मेळावा हा फक्त विरोधकांना अपमानित करण्यासाठी द्वेषाने केलेलं भाषण, ज्या भाषणाला लिंक नाही, इकडचं तिकडचं, इकडे शेण आलं, बेडूक आला, अमुक आला, दानवे आले, वडील आले, अरे काय एका जागेवर काय लाईनीत बोल, राज्य महाराष्ट्र मी या दिशेने नेणार आहे, बेळगाव कारवाचा मी प्रश्न एवढ्या दिवसात सोडवणार आहे, शेतकऱ्यांना एवढ्या दिवसात दिवाळीपूर्वी पैसे पोचतील, आहे का पैसे पोचायला? सगळं झूट, थापाबाज, दिशाभूल करणारा असा मुख्यमंत्री आहे। मराठ्यांना आरक्षण हा कधीच देऊ शकत नाही, मराठ्यांचा द्वेष करणारा माणूस आहे। त्याला पत्रकार त्याला सांगा, नारायण राणे पूरा 96 आहे, 96 त्याला काय म्हण, अमुक म्हणना, आय मनगडत ताकद म्हणून आम्ही त्यावेळेला दिलं ना, आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं, मी तू देऊन दाखव, निर्णय घेऊन दाखव, धनगरांना दे आरक्षण। कोणाचं काढून देणार, तुला काय कळतं? आधी म्हणा, मराठ्यांना यापूर्वी आरक्षण घटनेच्या कुठल्या कलमाने दिलं? आता तू कुठल्या कलमाच्या आधारे मागतोयस? काय आहे काय माहिती? थोडी कायदा माहिती आहे, घटना माहिती आहे, काय माहिती आहे याला? काही माहित नाही त्याला, काय नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलतो। आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, कालची पत्रकार परिषद आपण 9-10 महिने काय झाले त्यामध्ये काही करू शकलो नाही, हे अपयश झाकण्याचा केलेला केविळवाणी प्रयत्न आहे कालचा केला। काल आजच्या सामन्यामध्ये एक मी याच पण वाचलं, संजय राऊत ही 5 वर्ष पूर्ण करणार शिवसेना म्हणतात, 56 आहेत, 145 पाहिजे, 5 वर्ष पूर्ण कर। दुसऱ्या बाजूला म्हणतात आमचं सरकार पाडा, 200 कोटी दिल्लीतून आले, मी खासदार आहे माहिती, याला सगळे दिल्लीच्या प्रत्येक बातमी विचारतात, संजय राऊत आम्ही हा निर्णय घेतोय आणि सांगतो। काय माणूस आहे, काय बोलतो, चर्चेचा विषय झालाय, संजय राऊत हा विदूषक आहे अशा प्रकारे बोलतोय, 25 वर्ष आमचं राज्य असेल, अरे 25 पहिला बोलतो, 5 वर्ष टिके नंतर 25 वर्ष जी तरतूद आहे,
25 वर्ष शिवसेना सत्तेत कुठल्या स्वप्नात बोलतो हा का दुसऱ्या कुठल्या धुंदीत होता का रिया चतुर्वेदीने काय पाठवलं काय काय 25 वर्ष कुठलाही राजकारणी अशा प्रकारचं वाक्य बोलू शकत नाही ते शिवसेनेचा नेता म्हणून एकमेव बाकीचे विचारे गप्प आहे कोण काय बोलत नाही शिवसैनिकांची कामं होत नाही शिवसेनेचे आमदार खासदारांना कोण विचारत नाही शिवसेनेत असंतोष आहे पुढच्या वेळेला 10-15 च्या वर आमदार येणार नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून हतबल झालेला मुख्यमंत्री सेना प्रमुख याचं कालचं बेताल भाषण या हतबल झाल्यामुळे हतबल आणि म्हणून मी यांना म्हणेन परत त्यांनी तोंड असं उघडू नये केलेलं काम आणि कार्य लोकांना सांग मराठा समाज धनगर समाजाला आरक्षण तुला द्यावंच लागेल कोणाचं कसं काढायचं काढायचं नाही ना हा अभ्यास कर नशे तज्ज्ञांना बोलव ॲडव्होकेट जनरलना बोलव आणि कर अभ्यास पिंजऱ्यात बसून अभ्यास होत नाही घराच्या बाहेर पड सोलापूरला गेला आणि 3,800 चेक दिले 8 वाटप 3,800 काय होणार सिंधुदुर्गामध्ये 2014 साली वर्षाला जिल्हा नियोजनला 144 रुपये मिळायचे 144 कोटी रुपये मिळायचे या वर्षी 42 कोटी पाठवले 21 कोटी करोनासाठी आणि 21 विकास 144 कोटी कुठे आणि 21 कोटी बघा जिल्ह्याच्या विकासाला त्या दुष्काळी परिस्थिती असताना एक रुपया नाही पूर परिस्थिती आणि वादळ असताना झालेलं नुकसान एक रुपया नाही आणि याचं कोकणावर प्रेम आहे कारण शिवसैनिक तिकडचे होते आता ना राहिले थापा मारण्यापुढे एक तर काय कळत नाही सेक्रेटरींचं ऐकत नाही आणि ते वाचत नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी समजतो आणि यांनी परत आमच्या पंतप्रधानांना आमच्या नेत्यांना भाजपच्या जर काय बोलला तर त्याला जशास तसं उत्तर देऊ म्हणजे कशी बघा भूमिका आरएसएस संघाच्या प्रमुखांना राष्ट्रवादी करा अरे तू कोण सांगणार आम्ही करू पंतप्रधान पाती तू कोण आहे आणि भाजपवर टीका म्हणजे भाजपवर टीका करायची आणि संघाच्या नेत्यांना नाही नाही त्यांना अमुक कर तू कोण आहे तुझा काय संबंध आहे कोण काय संबंध आहे तुझा मुख्यमंत्री म्हणून तुझा मान सन्मान तरी आहे का कोण विचारतंय मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिक नाही मानत किती शिवसैनिक जाऊन भेटतात ना मंत्र्यालाच भेटत ना वर्षावर भेटत मातोश्री प्रवेश नाही हा कसला मुख्यमंत्री हो खेळण्यातला मुख्यमंत्री आहे खेळण्यातला कठपुतळीचं उदाहरण देतो अरे कठपुतळी तर दुसऱ्याच्या हाताने नाचते तुला नाचता पण येत नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी कालचं भाषण केलेलं नाही ना मार्गदर्शन न केलेलं काम न कार्य असं कालचं भाषण निराशजनक आणि या महाराष्ट्रा अधोगतीकडे देणार असं भाषण होतं विचारा कोणी चॅलेंज तो काही चॅलेंज करायचं काय